निवडणूक दोन हजार एकवीस चाकूर नगरपंचायतच्या निवडणुकीचं चा बिगुल वाजलेलं आहे यातच प्रभाग क्रमांक दोनचे उमेदवार साईप्रसाद शिवराज हिपाळे आज आपल्यासोबत आहेत मित्रहो आज चाकूरमध्ये युवकांची मोठी फळी निर्माण झालेली आहे इंजिनिअरिंग फील्डचे अनेक उमेदवार आज निवडणूक रिंगणात आहेत खरं पाहता यावर्षी वातावरण पाहत असताना या, या उमेदवारांनी नेमकं मनाशी काय ठाण मांडले हे माहिती नाही परंतु अतिशय उच्च शिक्षित असे उमेदवार आज निवडणुकीच्या रिंगणामध्ये निवडणूक लढवत आहेत यापैकीच एक भारतीय जनता पार्टीचे वार्ड क्रमांक दोन चे उमेदवार साईप्रसाद शिवराज हिप्पाळे आज आपल्या सोबत आहेत ते बी सिव्हिल आहेत आज त्यांच्या आपण त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत साई प्रसाद जी आपलं न्यूज न्यूजमध्ये हार्दिक स्वागत नमस्कार काय सांगाल की आपण या राजकारणाकडे वळला तरी कशी आज जवळपास पाच वर्ष झालं राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये सक्रियपणे मी भारतीय जनता पार्टीचं काम करतोय आणि त्याच कामाच्या जोरावर आज समजा समाज सम्झ कर, आणि राजकारणामध्ये मी जे काम करतोय त्याच्या जोरावर आज माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व जिल्ह्यातील ते नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला प्रभाग क्रमांक दोनमध्ये मध्ये भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवारी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतोय आणि त्याच त्यांच्या विश्वासाच्या जोरावर मी ह्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे एवढंच निश्चितच आपण बीएससीव्हिल आहात आणि बीएस सीव्हील असताना चाकूरचा विकास करावा आणि राजकारणामध्ये यावा असं का वाटलं आज मी जवळपास लहानपणापासून चाकूरमध्ये जे परंपरागत चालत आलेले नेते तर तेच बघतोय आज आपल्याला नवीन कोणता चेहरा नवीन कोण कोणी युवा जर वर यायचं म्हणला किंवा समजा राजकारणामध्ये पुढायचं म्हणलं तर त्याला ता येऊ देत नाही आहेत आणि प्रत्येक माणूस आता तोच तोच माणूस परत 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 आता मध्ये दहा वर्ष समजा काही नेते राजकारणामध्ये सक्रिय नव्हते आज त्यांचा अख्खीच्या अख्खी चाकूर विकास आघाडीच्या नावानं पॅनल आज तयार झाले तर असे काही नेते समजा जे येत आहेत तर माझं म्हणणं आहे की व युवकांनासुद्धा कुठंतर प्रतिनिधित्व भेटलं पाहिजे कारण आपल्याला निवडणूक लढवण्याचा अधिकार आणि मतदानाचा अधिकार अठरा वर्ष निवडणूक लढवण्याचा अधिकार एकविसाव्या वर्षी आपल्याला भेटला संविधानानुसार तर त्याच्यानुसार आपल्याला युवकांना का म्हणून आपण संधी नाही देत त्यासाठी म्हणून मी स्वतः एक युवकाचं प्रतिनिधित्व म्हणून मी फक्त भारतीय जनता पार्टीचे युवक नाही मी सगळ्या पार्टीमधल्या सगळ्या चाकूरमधल्या युवकांचं प्रतिनिधित्व म्हणून मी आज निवडणूक लढतो नेमके आता एवढे निवडणूक लढ लढवण्यामागे काय हेतू आहे नेमका काय विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या मनामध्ये काय नेमका विचार काय आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये सगळ्यात मोठी समस्या तर पाण्याची आहे म्हणजे पाणी हे कधी वेळेवर सुटते कधी वेळेवर सुटत नाही ही जी विषय आहे तर पाण्याची समस्या असेल तिथं राहणारा जो जे कोणी नागरिक असतील तिथं ना राहणारे रह। तर ती एकदम म्हणजे मोलमजुरी करणारी ह्याचे सगळे माणसं तर त्यांना टँकर आणून किंवा ही करून त्यांना तिथं पाणी भेटत नाही तर सगळ्यात पहिल्यांदा रस्ते नाली पाणी ही माझा मुख्य उद्देश असेल आणि त्याच्यानंतर भौतिक सुविधा आणि नगरविकास खात्याच्या मार्फत जो कोणता प्रकल्प येईल जे जे की आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे वरिष्ठ नेते ठरवतील ते सगळे प्रकल्प आणि ती सगळी योजना मी माझ्या प्रभागात राबव राबवण्याचा प्रयत्न करेन आपण बी एस सी बीला आहात या दृष्टिकोनातून वेगळा काही उपाययोजना हो किंवा वेगळे काही ब्ल्यू प्रिंट आपल्या मनामध्ये आहे का किंवा वार्डामध्ये काहीतरी वेगळे पण करावं इतर नगरसेवक लाईट नळ पाणी याच विषयावरती अतिशय जास्त फोकस देत आहेत परंतु एक सुशिक्षित तरुण म्हणून आपल्या मनामध्ये काही संकल्प आहे साहेब एक अजून एक काय की वॉर्डामध्ये आज रस्ते झालेत समजा जे कोणी ही झालं असेल तर त्याच्यामध्ये कसं आहे किंवा आता नाली झाली आहे मग नाली झाली म्हणजे त्याच्यात नालीतून पाणी वाहते का ही सुद्धा तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे कारण नाली तुंबलेली आहे ह्याचं कारण काय माहित आहे का जे अशिक्षित लोकं जे की अशिक्षित गुत्तेदार तिथं जी कामाला होते तर त्यांच्या मार्फत ही झालेलं आहे तर आज नाली तुंबण्याचं किंवा हे होण्याचं कारणच फक्त तेवढं आहे जर समजा माझ्यासारखे शिक्षित तरुण किंवा समजा सिव्हिल फील्डमधले काही तरुण असतील तर हे सगळे जर पुढं आले तर उद्या म्हणजे चांगल्या दर्जाची कामंसुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये होऊ शकतील नुसतं काम करण्याला उपयोग नाही तर ते काम चांगल्या दर्जाचं पाहिजे तर आज समजा माझ्या प्रभागामध्ये मा प्रभाग क्रमांक दोनमध्ये समजा जी काही कामं झालेली आहेत भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये काही कामं झा झालेले आहेत त्या अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीचे कामं त्यांनी के केलेले आहेत पण कसं आहे कुठं तर अदोगरच्या अडीच वर्षामध्ये जे काही कामं झाले जे की आमच्या अदोगरच्या जी नगरसेविका जी तिथं हो होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि अजून एक से त्याच्यामध्ये काय की व जे जे कोणता निधी आहे ते समजा उमेदवाराच्या घरासमोरच आणि किंवा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या घराच्यासमोरच खर्च करावा असा कुठे नियम नाही आहे जी कुठं आमचं मोलमजुरी करणारी जी वस्तीवाडमध्ये हो राहतात जी कोणी इंद्रानगरमध्ये राहतात तर अशा सुद्धा लोकांच्या घराच्या समोरचा रस्ता का नाही चांगला व्हायचा आज तुम्ही वर जाऊन बघितलं जे कोणी अधिकृत राष्ट्रवादीचे उमेदवार असतील किंवा जे कोणी असतील पदाधिकारी असतील त्यांच्या घरासमोरचा रस्ता एकदम चांगला होतो त्यांच्या घरासमोर झाडं लागले जाते त्या झाडाला जाळ्या लावले जातात आणि माझ्या ह्या मोलमजुरी करणाऱ्या लोकांच्या घराच्या समोर काय आज त्यांच्यासमोरची नाली तुंबलेली आहे त्यांना पाणी भेटत नाही आज मला सांगा पाण्याला कधी विठ्ठलनगरमध्ये नगरमध्ये उशीर होते का नाही ह्याचं कारण काय तर तुमच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तिथे राहतात म्हणून तर हे जे राजकारण चालू आहे तर हे बंद व्हायला पाहिजे आणि हे राजकारण कधी बंद होईल जेव्हा माझ्यासारखे युवक किंवा अन्य कोणते युवक ह्या राजकारणामध्ये पुढे येतील तेव्हा तर ह्या हिशोबासाठी आणि ह्या सगळ्या हे सगळे अजेंडे घेऊन मी आज राजकारणात आहे आणि मी प्रभाग क्रमांक दोनमधल्या जनतेकडून अशी अपेक्षा करतो की फक्त जे कोणी धन म्हणजे उच्च शिक्षित किंवा समजा एखाद्या राजकीय प परिवारातले लोक आहेत म्हणून त्यांच्या घरासमोरचा रस्ता होतोय त्यांच्या घरासमोर साहेब घर बांधण्याचा अदोग रस्ता तयार घर बांधण्याच्या आदो आदोगर निधी तयार निधी आमच्या मोलमजुराच्या घराच्या समोर का नाही खर्च होत आमदार फंडातून जो कोणता फंड आला तो बघा तुम्ही तो काढून विठ्ठलनगरमध्ये सगळा निधी खर्च होतोय ह्याचं कारण काय शहराध्यक्षाचं घर तिथं म्हणून तर हे जे आहे तर हे बंद व्हायला पाहिजे ह्या सगळा एक मूळ आणि प्रांजळ हेतू घेऊन मी राजकारणात आहे आणि ह्यालाच पुढे घेऊन मी ही निवडणूक लढवणार आहे निश्चितच एकंदरीत हे सर्व पाहता आज आपल्या चाकूर शहरात आपल्या प्रभागामध्ये काय विकास झालेला आहे का, का खुंटलेला आहे नाही सर आता त्याच्यामध्ये काय किंवा राष्ट्रवादीची जी जे कोणी नगरसेवक ह्याच्या अगोदर होते तर त्यांनी सगळ्यांनी म मिळून काही काम तिथं केलेलं नाही ते नगरसेवक कधी कुणाला भेटायला गेले नाहीत जवळपास पाच वर्षामध्ये मला काही नागरिकांनी सांगितले फक्त दोन वेळेस मी त्यांना बघितलं तर असंसुद्धा काही झालेलं आहे म्हणजे मला कुणावर टीका करायची नाही काय नाही ते जर चांगले माणसं त्यांच्या त्यांचे ही असतील त्यांनी पण चांगलं काम केलं असेल त्याच्यामध्ये मला काही नाही पण आज बघताना ते तिथं काय तर चांगल्या वस्तीमध्ये चांगली कामं होतात आणि गोरगरीब वस्तीमध्ये काबर कामं नाही होत आज घरकुलाचा प्रश्न आहे आज अडीच वर्ष भाजपची सत्ता होती त्यावेळेस भरपूर घरकुल आमच्या प्रभागामध्ये भेटले त्याच्या अदोबरोबर का नाही भेटले हा सुद्धा एक मुख्य मुद्दा आहे ना म्हणजे तुमची जर काम करण्याची जर प्रवृत्ती असेल तर तुम्ही सत्ता कुणाची असू काही कुणाचा असू काही जरी झालं तरी तुम्ही काम करू शकता तुम्ही जनतेचं प्रतिनिधी म्हणून राहिला पाहिजे जनतेचा राजा म्हणून नाही ज्या दिवशी तुम्ही जन सर्व जनतेला मी आवाहन करतो किंवा तुम्ही जेव्हा तुमचा सेवक म्हणून एखाद्याला प्रतिनिधित्व देचाल तर त्याच वेळेस तुमचा विकास होईल तुम्ही एखाद्या राजाला किंवा एखाद्या शर्ट पांढरी पॅन्ट घालून फिरणाऱ्या माणसाला जर जर तुम्ही प्रतिनिधित्व दिलात तर तो तुम्हाला तुम्हा तुमचा विकास करू नाही करून गोर गरिबांच्या घरामध्ये दिवा लावणं गरजेचं आहे परंतु गरिबांच्या या सर्व जनतेच्या जीवावरती ज्यांच्या मतदानावरती निवडून आलेले हे सफेद पोष आहेत हे सफेद पोष लोक हे केवळ गरीबांच्या वस्तीमध्ये विकास करण्यापेक्षा उच्च लोकांच्या वस्तीमध्येच विकास करतात असं त्यांचं मत आहे त्यांनी टीका केलेली आहे निश्चितच त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या आणि कार्यकर्त्यांच्या घरासमोरची रस्ते असतील नाल्या असतील किंवा विविध विकासकामे असतील हे पक्षाच्या आणि संबंधित विकास कामं जी झालेल्या आहेत हे त्यांच्याच लोकांच्या पक्ष किंवा सत्ताधारी लोकांच्याच घरापुढच्या कामांना त्यांनी जास्त महत्व दिलंय असं त्यांचं मत आहे कॅमेरामॅन रुपेश व अरविंदसह सुशील वाघमारे महावार्ता न्यूज चाकूर आम्हाला घरकुल पाहिजे घर हक्काचं पाहिजे आम्ही चाळीस वर्षापासून बसला आम्हाला घरकुल नाही आम्हाला कोणती सुविधा नाही आम्हाला कशाच इस्कीम नाही आम्हाला घरपण नाही आम्हाला हक्काचं घर पाहिजे आम्ही दुसरं काहीच मागत नाही फक्त घर आसरा पाहिजे आम्हाला मतदानाच्या वेळेसच येते तर करून देऊत म्हणते तर पुन्हा कुणीच येत नाही आमच्याकडं कुणी लक्ष देत नाही फक्त आम्ही काहीच माग मागणार की आम्हाला घरकुल पाहिजे घर पाहिजे हक्काचं पाहिजे घरकुल मागायला गेले की तुम्हाला नावचं नाही म्हणतात नमुना नंबर आठ आणा म्हणतात आमच्या नावावरच नाही तर कुठला आठ मिळेल आम्हाला या ठिकाणी किती वर्षापासून आम्ही बघा पस्तीस छत्तीस वर्ष झालं आम्ही हा इथं आज नाही तीस वर्ष झालं अपंग आहे अपंगासून मला आतापर्यंत कोणती सुविधा मिळाली नाही की कोणती सुविधा आहे हे मला कळालंसुद्धा सुद्धा नाही आतापर्यंत कोणी कळवलं सुद्धा नाही म्हणजे माय मी काहीच काम करू शकत नाही मी फक्त माझा पाय आकडतसुद्धा सुद्धा नाही पाय लांब आहे आणि मी बसू सुद्धा शकत नाही तर मला कोणती तरी सुविधा द्यावी माझ्यापर्यंत कोणती तरी सुविधा आणून द्यावी मी दोन पैसे माझ्या पोटापुरतं कमवावं अशी मला कोणती तरी सुविधा द्यावी एवढीच विनंती करतो मी मला अपंगाच्या कुठल्या सुविधा मिळालेल्या नाही नाही कोणत्या सुविधा नाहीत मला कोणत्या सुविधा नाहीत आणि कोणी सांगितलं पण नाही ही सुविधा असतात म्हणून आतापर्यंत मला कळालेलं नाही काही